खूब उम्मीद जाता, वेरी हैप्पी टू इनॉग्रेट दीस इल्युमिनेशन ऑफ रेस मगूस चर्च. रेस मगूस चर्च इज सेट टू बी आनी आसा, इट इज द फर्स्ट चर्च ऑफ बार्देस तालुका. एंड वी आर प्राउड टू हैव दीस चर्च इन रेस मगूस. आनी हेजें फेस्त जें जातालें आदी वॉज वन ऑफ द रेस आमचें रेयचें फेस्त आनी गोंयचें फेस्त, हीं दोन फेस्तां सामकीं फामाद जातालीं. आनी फेरी फ्रॉम हियर टू वेरे मार्केट बसून फेरी भरताली. आनी सगले आमचे जितले मानताले देवाक ते सगले हिंदू भाव आमचे कॅथलीक भाव सगले फेस्ताक येता आनी देवाचे ब्लेसींग घेवन हांगासल्यान वयता. आतां ही दीस चर्च कॅन बी सीन फ्रॉम पेंजीम ऑल्सो. दीस चर्च एक्रॉस ब्युटी सिनीक सामकी ब्युटिफूल लोकेशन आसा तेका ऑन द बँक ऑफ रिवर मांदवी आनी कॅन बी सीन फ्रॉम पेंजीम. इल्युमिनेशनाची गरज असलेली. अँड फाटल्या टर्माक लास्ट टर्म द प्रिवियस एक्स मिनिस्टर आणि आमचे जे मेंबर्स असले फॉर देन दॅट टायम सर सरपंच बाब केदार बाब यांच्यानी हो इल्युमिनेशन त्यांना गव्हर्नमेंटा कडल्यान सँक्शन करून हाडलेलो. आणि द रफ एस्टिमेट वॉज समवेअर अराउंड 50 लॅक्स. आणि व 50 लॅक्स हाडून फूल एन्टायर इल्युमिनेशन ऑफ द चर्च प्लस जे स्टेप्स ब्युटिफूल स्टेप्स आसा ओल्ड स्टायलीन आर्किटेक्चर जावन डिझायन केलेले हे स्टेप्स आसा. The steps will be illuminated, the sides of the church will be illuminated, landscaping will be illuminated. तशेंच सकयल आमचे सायबिणीची साऊथ सायबिणीची स्टॅच्यू आसा ते स्टॅच्यू दॅट पार्ट ऑल्सो वील बी ब्युटिफायड अँड इल्युमिनेटेड. हे एका मेन ऑब्स्टिकल वॉज गेटींग परमिशन फ्रॉम द बिशप्स पॅलेस. आनी अशें जालें की वेन आय स्पोक टू बिशप इट वॉज नॉट ते जावंक नासलेलें आनी इट गॉट कॅन्सल्ड ओवर अ पिरियड ऑफ टायम. इट वॉज सँक्शन लॉंग बॅक. सो दीस टेंडर वॉज कॅन्सल्ड अँड सायमल्टेनियसली वी अप्रोच्ड फादर प्रिस्ट. दे ऑल्सो वेर इन वर ऑन अ पॉझिटिव्ह नोट अँड वी ट्रायड टू कन्विन्स द बिशप. द फर्स्ट रिएक्शन विच केम फ्रॉम हिम दॅट लेट अस कीप सम प्लेसीस ओनली फॉर वर्शिप दॅन फॉर ट्युरिस्टीक अट्रॅक्शन. बट सिन्स दीस इज अ व्हेरी ओल्ड चर्च हॅज गॉट अ हिस्टॉरीक आणि एक एन्शंट चर्च म्हणून आमची बार्देसाची सगळ्यांकून द फर्स्ट चर्च ऑफ बार्देस म्हणून त्या नामना हा. सो वी रिक्वेस्टेड द बिशप अँड नाव ही हॅज कन्सिडर्ड आर रिक्वेस्ट अँड ही हॅज पॉझिटिव्हली गिवन अज अ गो सिग्नल. अँड सो दॅट इज वाय वी आर गोईंग अहेड विथ दिस ब्युटिफिकेशन. अँड थँक्स टू द पॅरिश प्रिस्ट अँड टू द बिशप फॉर गिविंग अस दिस परमिशन टू ब्युटिफाय दीस ब्युटिफूल चर्च. हेज अ फायदो नॉट ओन्ली आमच्या गांवच्या लोकांक सांगपाक जातलो. वी आर प्राउड वेन आय वॉज अ झेडपी मेंबर आय रिमेंबर फॉर एवरी फंक्शन आय टू हँड ओवर द टायल पेंटींग ऑफ दीस चर्च टू एवरी चीफ गेस्ट. म्हणजे आय एम ऑल्सो सो प्राउड ऑफ दीस चर्च अँड दीस स्ट्रक्चर दीस आर्किटेक्चर विच इज स्टँडींग इन आवर विलेज. सो आय थँक द बिशप आय थँक द पॅरिशनर्स फॉर लेटिंग मी डू दीस वर्क. ऑल्सो वी हॅव टेकन अप द रोड एट द साईड विच वॉज इन अ व्हेरी बॅड कंडिशन. We will be, we have just resurfaced the surface of the road. We will be taking up the hot mixing of that road. Also the seminary, the crematorium, the one part of crematorium which has fallen. So that part also has been tendered and we have the work order. So we will be soon starting that part also. So half of the portion which is not utilized by the parishioners, that half of the portion also after the repairs will be utilized. So I thank the press, I thank the parishioners and the parish priest. Mr. Jayesh, amche sarpanch Viren ani panch member ani sogle hanga sar ekta zalle kire ta hu dinwas ta Jayesh tani wo amso party aslolo usko mekdo korpak begins muka sollo ja amka cemetery cha rasta korun dilo ja amche ye boy cemetery che रिटेनिंग वॉल आसा ती सारखी करून दितलो म्हूण सांगला. आनी हे आतां आमकां लायटनींग करून दिता आनी ब्युटिफिकेशन करून दिता. कित्याक ही गोश जावन आसा एकदम आदली पयली गोश बार्देसान जशें ताणें सांगलां आमकां. आनी ताका जाय आपली ही गोश बरे भाशेन जाल्ली सोबीत सुंदर दिसलेली आनी सगळ्यांक ती दिश्टी पडटा हांगासर पणजे रावन बसून दिश्टी पडटा. आनी आमकां खरेंच बस भोगता ताणी हे आमचे प्रोजेक्ट फुडें येल्या आनी आमकां करून दितलो म्हूण आमी आस बाळगिता आनी रावता विश्वासान तो करतलो म्हूण आनी हें जातलें म्हूण आमी रावता फेस्ताक.